थिन दिन धिट धिट धागी तिट घिगी तिट कतिट तागे न धागे तिट कता ग दिग न धा क्रांधा त्रिकट दगता तिटकत गे न धा क्रांधा त्रिकट दगता तिटकत गे न. पुन्हा समजून घ्या. धिन दिन धिट धिट धागे तिट घेगी तिट कतिट तागे न धागे तिट कता ग दिग न धा क्रांधा तिरकट दगता तिटकत गे न धा क्रांधा त्रिकट दगता तिटकत गे न. आपण अगोदरचे जे दोन मुकडे पाहिले ते जसे टाळीमध्ये बसून घेतले तसा हा पण मुकडा टाळीमध्ये बसून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपण बोल टाळीमध्ये बसून घेत नाही, पाठांतर करत नाही, तोपर्यंत तो बोल म्हणावा असा आपला बसणार नाही. किंवा भजनी ठेक्यामध्ये, साध्या ठेक्यामध्ये, ठाईच्या ठेक्यामध्ये वाजवता येणार नाही. बोल आपला मात्र्यात यावा असं जर वाटत असलं तर पहिल्यांदा बोल काय केला पाहिजे, टाळीमध्ये बसवला पाहिजे व्यवस्थित. आता हा बोल आपण पाहिला, पुन्हा मी टाळीत समजून सांगतो बघा. धिन धिन धिट धिट धागे धिट घेगे तिट कतिट तागे न धागे तिट कता ग दिग न धा क्रांधा तिरकड दगता तिकट गे न धा क्रांधा तिरकड दगता तिकट गे न. सोळा माता. धिन धिन धिट धिट धागे तिट घेगे तिट कतिट तागे न धागे तिट कता ग दिग न धा क्रांधा तिरकड दगता तिटकत गे न धा क्रांधा तिरकड दगता तिटकत गे न. आता याच्यातले शब्द आपण समजून घेऊ. धिन धिन धिट धिट धागे धिट घेगे तिट कतिट तागे न धागे तिट कता ग दिग न धा. इथपर्यंत झालं तर क्रां क्रान वाजवण्याच्या दोन तीन पद्धती आहेत. आपण एक सोपी पद्धती पाहून घेऊ. क्रान काय करायचं, इकडं क आणि इकडं थाप. क्रान फक्त माग पुढे वाजवायचं आपल्याला, इकडचा क आणि इकडचं थाप माग पुढे वाजवायचं. क्रान पूर्ण बोलू आपण.